नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे, परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपल्याला नवीन चॅप्टर चालू केलेला आहे आपण कन्साइनमेंट अकाउंट। याच्यामध्ये आपण बेसिक थेरी पाहिली, याची कन्साइनमेंट मध्ये सेल ऑफ गुड सेल आणि कन्साइनमेंट याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, त्याच्यानंतर कन्साइन कोण असतो, कन्साइनर कोण असतो, या सगळ्या कन्सेप्च्युअल गोष्टी आपण पाठीमागच्या दोन लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत। तर यानंतर पुढचा जो राहणार आहे पार्ट तो म्हणजे ॲक्च्युअल प्रॉब्लम, आपल्याला कन्साइनमेंट अकाउंटवर आधारित असणारे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 1 हे तुमच्या स्क्रीनसमोर दिसत आहे, याच्यामध्ये पहा, रामलाल कन्साइन 5000 बॉक्सेस ऑफ ए टी कॉस्टिंग ₹1100 पर बॉक्स टू सोहनला। या केसमध्ये रामलाल नावाचा व्यक्ती काय केला, त्यानं गुड्स कन्साइन केल्या, कोणासोबत, सोहनलाल, ओके, यांच्यासोबत गुड्स कन्साइन केलेले आहेत। गुड्स म्हणण्यापेक्षा टी बॉक्सेस सांगितलेत, बॉक्सेस ऑफ टी 500 बॉक्सेस आहेत, 100 रुपयाचा एक, याप्रमाणे सोहनलालला गुड्स विकून देऊन सेल केल्या। सो या केसमध्ये कन्साइनर आहे रामलाल आणि कन्साइनी आहे सोहनलाल, ओके। नेक्स्ट, रामलाल पेड फ्रेट ₹500, इन्शुरन्स ₹200 अँड सन्ड्री एक्सपेन्सेस ऑफ ₹80। रामलालनं खर्च केला त्या वस्तू सोहनलालला पाठवण्यासाठी, फ्रेटसाठी 500 रुपये, इन्शुरन्ससाठी 200 रुपये आणि सन्ड्री एक्सपेन्सेस 80 रुपये याप्रमाणे। ही ड्रीव अ बिल ऑफ एक्सचेंज ऑन सोहनलाल ॲक्सेप्टेड ड्यूली फॉर ₹10,000, आणि लागलीच सोहनलालला एक बिल पाठवून दिले, जे बिल पैसे, त्या बिलाचे पैसे या ठिकाणी सोहनलालला भेटले आहेत। बँकेकडे गेला तो सोहनलाल, द बिल वॉज डिस्काउंटेड विथ द बँक अँड बाय गिविंग डिस्काउंट ऑफ ₹100। 10,000 रुपयाचं बिल पाठवलं आणि बँकेनं ते त्याचे पैसेसुद्धा दिले, 100 रुपये त्याचे चार्जेस, डिस्काउंटिंग चार्जेस घेतले। मिस्टर सोहनलाल सोल्ड 300 बॉक्सेस ऑफ टी ॲट ₹150 each। सोहनलालनं काय केलं बेटा, सोहनलालनं 300 बॉक्सेस विकले, आपण पाठवले होते किती, 500 बॉक्सेस, त्याने विकले किती, 300 बॉक्सेस सेल केले आणि किंमत 150 रुपये याप्रमाणे विकले। छान आहे हा एजंट आपला। ही पेड ₹180 फॉर कॅरेज, त्यानं जे एक्सपेन्सेस पेड केले याच्यामध्ये कॅरेजसाठी त्यानं 180 रुपये म्हणून भरले आहेत। अँड ही गेट कमिशन ॲट 5% ऑन टोटल सेल, आणि त्या सोहनलालला 5% टोटल सेलवरती काय भेटणार आहे, कमिशन भेटणार आहे। बॅलन्स सेंट बाय ड्राफ्ट, आणि जे शिल्लक बॅलन्स आहे ते बँक ड्राफ्टनं पाठवून दिलं। शो कन्साइनमेंट अकाउंट अँड कन्साइनी अकाउंट, ओके, आपल्याला कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइनीचा अकाउंट बनवायचा आहे। लक्षात आलं सगळ्यांच्या, रामलाल हा कन्साइनर आहे आणि सोहनलाल हा कन्साइनी आहे। रामलालनं 500 बॉक्सेस पाठवला, 500 पैकी 300 बॉक्सेस सोहनलालनं सेल केले, शिल्लक किती बॉक्सेस राहिले असतील रे त्याच्याकडे, स्टॉक कितीचा शिल्लक राहिला असेल, तर 300 बॉक्सेसचा स्टॉक शिल्लक राहिला असेल। इथं पाहू शकता, बॉक्सेस सेंट केले 500 रुपये, त्या सोहनलालनं विकले 300 बॉक्सेस, 500 बॉक्सेस सेंड केले होते, 300 बॉक्सेस त्या सोहनलालनं विकले, गुड्स किती शिल्लक राहिला, स्टॉक किती शिल्लक राहिला, 200 रुपये किंवा 200 बॉक्सेस, टी बॉक्सेस शिल्लक राहिले, त्याचा रेट वरचाच घ्यायचा 100 रुपये न एक याप्रमाणे। आपण स्टॉकचं व्हॅल्युएशन सगळ्यात शेवटी करणार आहोत, तोपर्यंत लक्षात असू द्या, ओके। तर कन्साइनमेंट अकाउंट आपण प्रिपेअर करू, कन्साइनमेंट अकाउंट आणि त्या कन्साइनीचं अकाउंट, दोन अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत। चला तर आपण फॉर्मॅट तयार केला, कन्साइनमेंट अकाउंट इन द बुक्स ऑफ रामलाल। रामलालनं काय केलं बेटा, आधी 500 बॉक्सेस पाठवून दिले सोहनलालला, मग कुठे काय रेकॉर्ड करतो आपण, कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला, टू बॉक्सेस सेंट किंवा गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट लिहा, टू गुड्स सेंट, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट, ऑन कन्साइनमेंट म्हणा, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, किती बॉक्सेस पाठवले, 500 बॉक्सेस होते, किती रुपयाचा एक होता, 100 रुपयाचा एक, याप्रमाणे 50,000, 500 गुणाकारात 100,
500 गुणाकारात 100 करा, किती येतं बघा, 500 गुणाकारात 100, 50,000 रुपये। नेक्स्ट, मग हे बॉक्सेस पाठवण्यासाठी त्याला खर्च आलेला आहे। ओके, इथं बघा, हे बॉक्सेस पाठवले, पहिल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री केली, रामलालनं 500 बॉक्सेस 100 रुपयाचा एक याप्रमाणे पाठवला। रामलाल पेड फ्रेट रुपीज 500 आणि इन्शुरन्स रुपीज 200 अँड अदर एक्सपेन्सेस रुपीज 80। हे एक्सपेन्सेस केले त्याने, एक्सपेन्सेस कुठे लिहायचं, कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, टू बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये काय म्हणणार आपण, इट इज एक्सपेन्सेस। काय आहेत हे, कन्साइनरचे एक्सपेन्सेस आहेत। कोणकोणते घेतले त्यानं, 500 रुपये फ्रेटचे, इन्शुरन्सचे 200 आणि 80 रुपये आपले सन्ड्री एक्सपेन्सेस, असे एकंदरीत 780 रुपये। ओके, नेक्स्ट, त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन, पुढचं गोळवाचा काय म्हणते, ही ड्रीव अ बिल ऑफ एक्सचेंज ऑन सोहनलाल ॲक्सेप्टेड ड्यूली फॉर 10,000। बिल ऑफ एक्सचेंज काढलं आणि ते सोहनलालनं ॲक्सेप्टसुद्धा केलं। ओके, मग हे ट्रान्झॅक्शन लिहायचं कन्साइनीच्या क्रेडिट साईडला, कारण त्याला पैसे भेटत आहेत, बाय बिल्स रिसिवेबल म्हणा, बिल्स रिसिवेबल किती रुपयाचं आहे, 10,000 रुपयाचं। ओके, चला नेक्स्ट, पुढची ओळवचा, पुढची ओळ काय सांगत आहे, लागलीच रीड करायची। द बिल वॉज डिस्काउंटेड विथ बँक बाय गिविंग डिस्काउंट ऑफ रुपीज 100। त्या बँकेनं बिलाचे पैसे दिले, बट त्या बँकेनं बिलाचे पैसे देत असताना 100 रुपये कापून घेतले एक्सपेन्सेस डिस्काउंटिंग चार्जेस म्हणून। तोसुद्धा एक्सपेन्सेस खर्च आहे, कशाचा, आपल्या कन्साइनमेंटच्या डेबिटला उद्या, तोसुद्धा खर्च, टू डिस्काउंटिंग चार्जेस बाय द बँक 100 रुपीज, 100 रुपये। ओके, चला नेक्स्ट, पुढं काय सांगितलं, पुढं बघा, मिस्टर सोहनलाल सोल्ड 300 बॉक्सेस टी ॲट रुपीज 150। त्या सोहनलालला 300 बॉक्स विकले किती रुपयाप्रमाणे, 150 रुपये याप्रमाणे 300 बॉक्स त्या सोहनलालनं विकले। सेल आहे, कन्साइनमेंटमध्ये रामलाल कुठे लिहिणार, त्या कन्साइनमेंटच्या क्रेडिट साईडला विकले, पण कोण विकले, सोहनलालनं विकले, म्हणून त्याचं नाव सोहनलाल अकाउंट। आपल्याला समजण्यासाठी हे सेल आहे सोहनलालनं केलेलं। किती बॉक्सेस विकले, 300 बॉक्सेस, एक बॉक्स किसितीचा, 150 रुपयाचा, 300 गुणाकारात 150 करा, 45,000, 45,000 रुपये। ओके, दुसरा इफेक्ट कुठं, इकडं कन्साइनमेंटच्या क्रेडिटला आहे, सोहनलालमध्ये येत असताना कुठे येऊन जाईल, सोहनलालच्या डेबिट साईडला, टू कन्साइनमेंट अकाउंट, 300 बॉक्स 150 रुपयाचा एक याप्रमाणे किती रुपये, 45,000 रुपीज। याचे दोन इफेक्ट सेलचे। ओके, चला नेक्स्ट, पुढं काय सांगितलंय, पुढं बघा, ही पेड रुपीज 180 फॉर कॅरेज। त्या व्यक्तीनं कॅरेजसाठी एक्सपेन्सेस पेड केले, एक्सपेन्सेस केले कन्साइनमेंटसाठीच, बट कोण पेड केले, कन्साइनीनं पे केलेले एक्सपेन्सेस आहेत, सोहनलालनं केलेले एक्सपेन्सेस आहेत, त्याच्यामुळे याचा दोन जग इफेक्ट होईल, कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला, टू एक्सपेन्सेस ऑर कॅरिएज पेड बाय कन्साइनी, किंवा काय म्हणता येईल, त्याचं डायरेक्ट नाव लिहा, बाय टू सोहनलाल, सोहनलाल अकाउंट ब्रॅकेटमध्ये कॅरिएज किती रुपये, 180 आणि सोहनलाल अकाउंटच्या कुठं जाईल मग, हे इकडं डेबिटला आहे, सोहनलालमध्ये येताना कुठे येईल, क्रेडिट साईडला, बाय कन्साइनमेंट अकाउंट, कन्साइनमेंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये कॅरिएज हाऊ मच, 180 रुपये। ओके, चला नेक्स्ट, पुढची ओळवाचा काय म्हणते, ही गेट कमिशन ऑफ 5% ऑन टोटल सेल। त्या व्यक्तीला कमिशन भेटणार आहे 5% टोटल सेलवरती।
तर आता आपण कमिशन कॅल्क्युलेट करणार आहोत. 5% कमिशन ऑन सेल. सेलवरती कमिशन कॅल्क्युलेट करा. काय करणार, टोटल सेल किती आहे इथं बघा, सेल 45,000 45,000, त्याच्या 5% काढा बेटा. 5% हे दोन कट, हे दोन कट, हे कट, हे कट, किती येईल 45,000 मल्टीप्लाय बाय 5% येऊन जाईल 2,250. किती आलं कमिशन, 2,250. मग हे कमिशन कन्साइनीला द्यायचं आहे. कन्साइनीला द्यायचं आहे तर हे आपल्या कन्साइनमेंटसाठी काय आहे, खर्च आहे. कारण आपण कन्साइनीला पैसे देत आहोत याचा अर्थ ते आपल्या कन्साइनमेंटचा खर्च आहे. म्हणून कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू सोहनलाल अकाउंट, सोहनलाल अकाउंट ब्रॅकेटमध्ये 5% कमिशन, 5% कमिशन, किती 2,250. ओके चला नेक्स्ट. पुढं काय सांगता है, बॅलन्स सेंट बाय ड्राफ्ट, आणि जे काही उरलेलं बॅलन्स आहे ते ड्राफ्टनं पाठवलं. पण एक गोष्ट राहिली, आपण बॉक्सेस पाठवले आहेत 500, विकले आहेत 300, उरलेले बॉक्स कुठं गेले, स्टॉक कुठं गेला, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. करूया कॅल्क्युलेट. वर्किंग नोट नंबर 1 होती, वर्किंग नोट नंबर 2 व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं कॅल्क्युलेट करायचं, तर बॉक्सेस पाठवले होते आपण किती 500 बॉक्सेस. त्या व्यक्तीनं कन्साइनीनं सेल किती केले, सोल्ड आउट किती केले, 300 बॉक्स. 500 पाठवले होते, 300 सेल केले, शिल्लक किती राहिले बेटा 200 बॉक्सेस शिल्लक राहिले. 200 बॉक्सेस शिल्लक राहिले, 200 बॉक्सेसची किंमत 200 बॉक्सेस आहे 100 रुपयाचा एक. याप्रमाणं 200 गुणाकारामध्ये 100 करा, येऊन जाईल 20,000 रुपये. ओके हे झालं पहिलं. बट काही प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस केलेत बघा. हे बघा 500 रुपये कॅरीजचे, म्हणजे 500 बॉक्सेस पाठवण्यासाठी आपण खर्च केला होता, कॅरीजचा केला होता, परत इन्शुरन्सचा केला होता, सन्ड्री एक्सपेन्सेस केले होते आपण गुड्स पाठवण्यासाठी कन्साइनीला, 500 बॉक्सेससाठी केला होता. मग आता त्या 500 बॉक्सेसमधलेच हे 300 उरले आहेत ना, मग याचं प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस आपल्याला काढून घ्यावं लागेल. तर काढून घ्या, ॲड प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस, प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस. ओके टोटल 500 बॉक्सेससाठी त्यांनी किती खर्च केला बेटा, कन्साइनीनं केला होता, इथं लिहितो मी कन्साइनीचा खर्च, फ्रेटसाठी 500 रुपये, इन्शुरन्ससाठी 200 रुपये, आणि सन्ड्री एक्सपेन्ससाठी 80 रुपये. कन्साइनरचे सगळेच एक्सपेन्सेस घ्यायचं, कन्साइनीचे फक्त फ्रेट, ऑक्ट्राय इत्यादीच खर्च घ्यायचं. कन्साइनरचे मग हे तिन्ही घ्या, 500, 200, 780 रुपये झाले. आणि कन्साइनीचे फ्रेट चार्जेस त्यांनी पेड केले 180, असे एकंदरीत 780 आणि 180 होतात 960. ओके टोटल ह्या 500 बॉक्सेस विकण्यासाठी खर्च आला आहे 960 रुपये एक्सपेन्सेस आले आहेत. तर मला 200 बॉक्सेससाठी, म्हणजे आपला जो स्टॉक राहिला आहे त्याच्यासाठी एक्सपेन्सेस किती, काय करणार तुम्ही, तिरकस गुणाकार करा. 200 गुणाकारामध्ये 960, भागाकारामध्ये 500. ते कसं, हे बघा, तिरकस गुणाकार म्हणजे असा गुणाकार. ओके 200 गुणाकारात 960, भागाकारामध्ये इकडं काहीच नाही म्हणून 500. तिरकस गुणाकार करा, उत्तर किती येईल 384 येऊन जाईल. मग हे स्टॉक 20,000 आणि हे 384, स्टॉकचं व्हॅल्युएशन झालं 20,000 + 384, 20,384 त्या स्टॉकचं व्हॅल्युएशन या ठिकाणी झालेलं आहे, 20,384. ओके चला मग अमाऊंट रेकॉर्ड करा, क्लोजिंग स्टॉक म्हणून, कन्साइनमेंट स्टॉक म्हणून, कन्साइनमेंटच्या क्रेडिट साईडला बाय कन्साइनमेंट स्टॉक
कन्साइनमेंट स्टॉक किती 20,384 ओके संपला या ठिकाणी प्रॉब्लम। आता कन्साइनमेंटचा प्रॉफिट काढून घेऊया आपण। क्रेडिट साइड जर क्लोज केली 45,000 प्लस 20,000 65,384 येऊन जाईल 65,384। याच्यामधून ही पूर्ण डेबिट साइड काय करा, लेस करा। लेस केल्यानंतर नेट प्रॉफिट किती शिल्लक राहतो बघा, 2 नेट प्रॉफिट जर क्लोज केलं तर बरोबर तुमचा नेट प्रॉफिट येऊन जाईल 12,074 रुपये। किंवा बघा एक वेळेस कॅल्क्युलेट करतो, 12,074 रुपीज काय आला, नेट प्रॉफिट आला। ओके हे झालं क्लोज। आता कन्साइनीचं क्लोज करूया। कन्साइनीचं डेबिट साइड जास्त येत असते, ओके जे काय बॅलन्स आहे ते बॅलन्स तो व्यक्ती पाठवून देत असतो। अरे आपलं कन्साइनमेंटचं एक कमिशन रेकॉर्ड करायचं राहिलंच ना बेटा, कमिशन इकडं ह्याच्यासाठी एक्सपेन्सेस आहेत म्हणून आपण टाकून दिलं रामलालच्या डेबिटला किंवा कन्साइनमेंटच्या डेबिटला। सोहनलालना ते कमिशन भेटतं म्हणून क्रेडिट साईडला टाकून द्या, कमिशन राहिलं बाय कन्साइनमेंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये 5% कमिशन 2,250। ओके 2,250। आता क्लोज करा, डेबिट साइड येऊन जाते 45,045,000 रुपये। क्रेडिट साइडसुद्धा तेवढीच यायला पाहिजे, जे काही शॉर्टेज येतं तेवढे पैसे डिमांड ड्राफ्टनं किंवा बँक ड्राफ्टनं पाठवून दिले आहेत म्हणत आहोत बाय बँक ड्राफ्ट किंवा बँक अकाउंट म्हणा ब्रॅकेटमध्ये बॅलन्स इन फिगर। ओके 45,000 हे क्रेडिट साइड लेस करा, येऊन जाईल तुमचं 32,570 रुपये 32,570 रुपये। ओके चला थांबूया इथं, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू।